आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वंचित बहुजन आघाडीचे उपोषण स्थगित, दत्तवाड ग्रामपंचायतीने केल्या मागण्या मान्य. दत्तवाड येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विविध प्रलंबित प्रश्नांसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ग्रामपंचायतीने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून दिनांक 3 जुलै रोजी आमचे काही नियम होते, त्या नियमासंदर्भात त्यांना अर्ज केला होता. 14व्या वित्त आयोगामधील प्रत्येक वर्षी निधी मिळण्याबाबत, नंतर बेकायदेशीर वृक्ष तोड न करण्याबाबत, रिक्सर ड्रायव्हर पद भरण्याबाबत आणि सार्वजनिक जागेवर अतिक्रमण काढून कंपाऊंड करून मिळण्याबाबत आणि जयंतीसाठी मंडपसाठी मिळण्याबाबत सुरुवातीला अर्ज केला, पण त्यांनी काही त्यावरती दाद घेतलं नव्हतं. पण नंतर नंतर आम्ही त्यांना 10 जुलैला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर 8 जुलैला त्यांनी चर्चेसाठी बोलवलं आणि त्यावेळेला संतामुख समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कोकणे आणि इतर कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने योग्य पद्धतीने त्यावेळी तडजोड काढण्यात आला आणि त्यांनी लेखी दिलेलं आहे की सर्व मागण्या मान्य करतो आणि इथून पुढे कोणतंही अडचण आलं तर सर्व बहुजन वंचित लोकांचे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडू असं त्यांनी आश्वासन दिलं. त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेतलेलं आहे आणि यानंतर जर त्यांनी योग्य पद्धतीने कारवाई नाही केली तर पुढे आम्ही उपोषण करण्यास तयार आहोत. महानकर न्यूज साठी दत्तवाडहून इजाज खान पठाण.